नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोरशीकर तुमचं एऑन आयचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. आज आपण जनरल सायन्स त्यामध्ये पण सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला कदाचित माहित असतील, सर्वात जास्त प्रश्न बायोलॉजीमध्ये विचारतात आणि बायोलॉजीमध्ये पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक तो आहे काय तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, म्हणजेच काय तर सर्व सजीवांचे वर्गीकरण. दरवर्षी राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेमध्ये दरवर्षी प्रश्न विचारले जातात. आता तर जो ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जे मेन्सला प्रश्न विचारले जात आहेत, कारण तिथं पण आता जनरल सायन्स आलेला आहे, त्यामध्ये सुद्धा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर प्रश्न आहे. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, थोडा मोठा टॉपिक आहे, त्यापैकी एक छोटासा भाग म्हणजे एक आयडिया म्हणून आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आज घेणार आहोत. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नेमकं काय आहे आणि ब्रॉड क्लासिफिकेशन काय केलं जातं, ठीक आहे, कारण तेवढ्या याच्यावर सुद्धा आयोगाने 3-4 प्रश्न विचारलेले आहेत, है ना. त्यामुळे फार इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक, राईट. मी तुम्हाला आयडिया सुद्धा देतोय की तुम्हाला या टॉपिकशी रिलेटेड काय काय अभ्यास करायचे. सगळं आपण या व्हिडिओमध्ये अगदी या अर्ध्या तासामध्ये सगळंच काय सगळं कव्हर होणार नाही, कारण हा टॉपिक खूप मोठा आहे. 3-4 तास कदाचित लागतील जर मी शिकवायला बसलो तर पूर्ण, ठीक आहे. पण मी तुम्हाला सोर्स सांगतोय कुठून अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचा, कारण तुम्हाला थोडासा स्ट्रॅटेजिकली हा टॉपिक चांगला करावा लागणार आहे. काय सांगितलं मी, कारण दरवर्षी याच्यावरची एकच नाही तर कधी 2-3-4 प्रश्न सुद्धा या एका टॉपिकवर विचारले जातात, त्यामुळे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर लक्षात घ्या की सजीवांचं वर्गीकरण, ठीक आहे, म्हणजे पूर्ण पृथ्वीवर जेवढी पण सजीव सृष्टी आहे त्या सर्वांचं आपल्याला करायचं वर्गीकरण. आता विचार करा की किती प्रकारचे वनस्पती, किती प्रकारचे प्राणी आहेत, किती प्रकारचे बाकीचे ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय तर सजीव आहेत, त्याच्यामध्ये काही काय तर सूक्ष्म जीव सुद्धा आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत, त्यांचं पण आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, है ना. मग आता थोडंसं विचार करा की अॅनिमल जर बघितलं, म्हणजे फक्त प्राणी जरी बघितले तरी त्यांच्यामध्ये पण परत वर्गीकरण करता येईल आपल्याला, कोणाला 2 पाय आहे, कोणाला 4 आहे, कोणाला शेपटी आहे, कोणाला नाही आहे, कोणाला पाठीचा कणा आहे, कोणाला नाही आहे. तसंच वनस्पतीमध्ये पण करता येईल आपल्याला, कारण कोणाला फळ येतं, कोणाला नाही आहे, कोणाला फुल येते, कोणाला नाही आहे, कोणाला बी आहे, कोणाला नाही आहे, कोणाला एक बी आहे, कोणाला जास्त बी आहे, कोणा बीचे 2 भाग होतात, कोणाची होत नाही, है ना. तर असे काय तर वर्गीकरण करून आपल्याला हे फॅक्टर्स कन्सिडर करून अजून काय तर वर्गीकरण करता येईल, कारण सजीव सृष्टी म्हटलं तर खूप आहे, लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने काय तर आपल्याला म्हणू की आपण ते काय तर वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती किंवा वेगवेगळे सजीव आहेत म्हणून, है ना. तर आता या सगळ्यांचं वर्गीकरण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी प्रॉपर पद्धतीने किंवा एक सिस्टमॅटिकली आपल्याला तो अभ्यास करावा लागत आहे, ठीक आहे. सगळ्यात आधी समजून घ्या की वर्गीकरण कशासाठी असणार आहे, कोणत्या गोष्टीचं वर्गीकरण का केलं जातं, कारण त्याचा अभ्यास हा सोपा व्हायला लागतो, है ना. वर्गीकरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण काय करतो की कुठल्या तरी एका काही प्रकारचे जे प्राणी किंवा वनस्पती काही कोणत्याही गोष्टी असतील, है ना, ते जर त्यांच्यामध्ये जर काही साम्य असेल तर त्याला आपण एका गटामध्ये ठेवतो आणि त्या गटामध्ये त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला लिहिता येतील, है ना. याला आपण काय तर वर्गीकरण म्हणतो. तर वर्गीकरणाचा मेन उद्देश जो असतो तो म्हणजेच काय आहे, तर आपल्याला अभ्यास सोपा व्हायला पाहिजे, कारण क्लासिफिकेशन, कारण त्याची जर व्हरायटी जर खूप जास्त असेल तर अशा वेळेस वर्गीकरण खूप जास्त काम आहे. आणि सजीव सृष्टीमध्ये व्हरायटीज, विषय विविधता एवढ्या जास्त संख्येने की खूप जास्त, आणि म्हणून क्लासिफिकेशन वर्गीकरण फार जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे. याचा बेस्ट सोर्स नेहमी सांगत असतो मी, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय की प्रत्येक टॉपिक हा तुम्हाला शाळेच्या कोणत्या पुस्तकामध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये सगळं मिळणार आहे हे सगळं आपण डिस्कस करतोय. आणि या टॉपिक थोडंसं मोठा आहे त्यामुळे मी चॅप्टरची लिस्ट सुद्धा थोडी जास्त दिलेली आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा की वर्ग 6व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला सगळं मिळेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यापेक्षा पण जास्त जाऊन वाचायचं असेल 11व्या 12व्या वर्गात परत मिळेल, ठीक आहे. पण मॅक्झिमम प्रश्न या 10व्या वर्गापर्यंत अटेम्प्ट होतात. परत एखादी व्हिडिओ घेऊ, त्यामध्ये परत लक्षात येईल तुम्हाला की 11व्या 12व्यात कोणते चॅप्टर्स याच्याशी रिलेटेड वाचायचे, ते नक्की आपल्याला तुम्हाला माहीत करून घेऊ आपण मागे पुढे, ठीक आहे. फक्त एओएनएसचे जे व्हिडिओज मी कंटिन्यू घेऊन येतोय ते कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला सगळं आयडिया येईल की अभ्यास नेमकं सायन्सचा अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा म्हणून, ठीक आहे. तर बघा आता आज आपण जो घेणार आहोत बायोलॉजी क्लासिफिकेशन या टॉपिकमध्ये किंवा आजच्या या अर्ध्या तासामध्ये आपण काय घेणार आहोत, तर पूर्ण जो बायोलॉजी क्लासिफिकेशन हा कसा केला जातो, है ना, कोणकोणते मेन क्लासिफिकेशन आहेत तेवढं फक्त आज आपण कव्हर करणार आहोत. आणि ते सगळं तुम्हाला कोणत्या चॅप्टर्स मधून मिळतील तर लक्षात घ्या की ह्या 2 चॅप्टर्स मध्ये एवढं सगळं मिळून जाईल, है ना. या व्यतिरिक्त तुम्हाला जर जास्त वाचायचे आहेत तर हे वरचे 2 आणि खालचे 2 हे चॅप्टर्स तुम्हाला वाचता येतील, ठीक आहे. तर आपण फक्त आज काय घेणार आहोत लक्षात घ्या की हे 7व्या वर्गातील पहिला चॅप्टर आणि 8व्या वर्गातील पहिला चॅप्टर त्यातलेच नोट्स आपण घेणार आहोत आणि तेवढ्या याच्यावर आयोगाद्वारे विचारलेले 3-4 प्रश्न तर नक्की सॉल्व्ह होतील, ठीक आहे. बघा प्रश्न काय काय विचारलेले आहेत की वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली आहे त्याबद्दलची हा प्रश्न विचारलाय 2014चा, थोडासा जुना प्रश्न होता पण परत एकदा हाच प्रश्न असाच आयोगाने विचारलेला आहे. बघा 2018 ही 2 नावे म्हणजे काय तर बायलॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली आहे, सेमच प्रश्न आहे आणि तो पण 2018, है ना. आता तर म्हणता येईल की तो रिसेंट प्रश्न आहे म्हणून. नेक्स्ट कंबाईन प्रिलियमची एक्झाम 2020 आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाची 5 किंगडम खालील प्रमाणे आहे हा प्रश्न विचारलाय, तोच इथे इंग्लिश मध्ये आहे. आणि त्यानंतर काय तर 20 स्टेप्स ऑफ टॅक्झन्स किंवा मराठीमध्ये वाचू आपण, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी, सॉरी इथं पायरी पाहिजे,
पायरी वापरली जाते. हा तर आता 2022 म्हणजे मागच्याच वर्षीचा काही तर प्रश्न आहे. ठीक आहे, तर असे 3-4 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. हे सगळे जर नोट्स आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर एमपीएससी एऑन आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा एस एक्झाम रेस यावर सुद्धा मिळेल. हा चॅनल सर्च करताना एस द रेस असं सर्च करा, म्हणजे तुम्हाला या चॅनल तुम्हाला त्या सर्च बार मध्ये लगेच मिळून जाईल एस द रेस. ठीक आहे, तर बघा चालू करूया आपण. काय तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला की पूर्ण जी वर्गीकरण करायचं आहे ना, सजीवांचं वर्गीकरण करायचं आपल्याला, ते आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं. ठीक आहे, आता सगळ्या वर्ग सजीव आहेत त्यांचे सगळ्यात आधी आपण काय तर एक मोठा मोठा म्हणजे एक ब्रॉड क्लासिफिकेशन जर केलं तर ते 5 भागामध्ये करता येतात. आणि ते 5 भागांना म्हणतात काय तर ते किंगडम म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल त्या 5 भागापैकी एक भाग आपण वनस्पतीसाठी कन्सिडर करू आणि एक भाग आपण प्राण्यांसाठी कन्सिडर करू आणि बाकीचे 3 भाग हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यासाठी म्हणून कन्सिडर करू. ठीक आहे, म्हणजे आपण कन्सिडर करता येईल की जे मोठे मोठे जे किंवा ब्रॉड क्लासिफिकेशन मध्ये काय ना, तर एका भागामध्ये सगळे वनस्पती येतील, एका भागामध्ये सगळे प्राणी येतील आणि बाकी 3 भागामध्ये बाकीचे येतील, है ना. पण एक आयडिया आली असेल की जे सगळे वनस्पती त्या भागामध्ये येतील आणि असे किती भाग केले तर 5 भाग केलेले आहेत आणि त्या 5 भागांना म्हणायचं काय तर सृष्टी किंवा त्याला काय तर किंगडम म्हणू, है ना. त्यानंतर नेक्स्ट या किंगडमला म्हणजे या प्रत्येक सृष्टीला परत आपल्याला जर चांगला अभ्यास करायचा असेल परत चांगलं आपल्याला वर्गीकरण करावं लागेल आणि परत जे भाग केले जातील त्याला म्हणायचं काय तर संघ, म्हणजे काय तर त्याला फायलम म्हणायचे. जसं फॉर एक्झाम्पल बघा की जर वनस्पती आहे तर वनस्पतींमध्ये जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर कसं करता येईल, कोणाला फळ येतं काय, कोणाला नाही येत का, कोणाला येत असेल त्याचा एक वेगळा गट करू, नाही येत असेल वेगळं गट करू, है ना. तर असं परत वर्गीकरण करता येईल, है ना. तर तो जो क्लासिफिकेशन असणार त्याला म्हणून आपण काय तर संघ, त्याला म्हणून आपण फायलम. या फायलमचा परत जर वर्गीकरण केलं तर त्याला म्हणतात काय, तर त्याला म्हणतात वर्ग म्हणजेच क्लास, है ना. आणि बघा परत 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 काय वर्गीकरण करायचे का, कारण चांगला अभ्यास आपल्याला करता यायला पाहिजे आणि म्हणून काय तर हे वर्गीकरण केले आहे, परत परत वर्गीकरण केले आहे, है ना. जसं आपण आपल्या घरची पण आपल्या फॅमिलीची पण ट्री डायग्राम काढू शकतो त्याच पद्धतीने काय तर हे पण सुद्धा, है ना. तर याचा आपण सुद्धा ट्री डायग्राम सहज काढता येईल. नेक्स्ट काय तर वर्ग, वर्गाच्या नंतर परत क्लासिफिकेशन केलं तर गण म्हणजेच काय तर ऑर्डर, त्याचं परत क्लासिफिकेशन करा, त्याला कुल किंवा फॅमिली म्हणतात. त्याचं परत क्लासिफिकेशन करा म्हणजे प्रजाती किंवा ज्याला जीनस म्हणतात त्याचं परत क्लासिफिकेशन करा, तर त्याला जाती किंवा त्याला स्पीसीस म्हटलं जातं, है ना. आणि या सगळ्या कॅटेगरीजला काय म्हणतात तर लक्षात घ्या, नाव काय आहे तर टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज आहे. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज, टॅक्झोनॉमिक कॅटेगरी हा नाव किंवा टॅक्झोनॉमी हा नाव कोणी सजेस्ट केलाय तर लक्षात घ्या की डी कॅन्डोले. याच्यावर प्रश्न रिसेंट 2023 मध्ये मला वाटतं ग्रुप बी सीच्या ज्या मेन्स एक्झाम आहे किंवा मग 2023च्या एक्झाम मध्ये नक्की विचारलेला आहे. तर हा फक्त एवढं चेक करा की टॅक्झोनॉमी हा वर्ड, बघा हे सगळे नोट्स मी तुम्हाला परत सांगतो की शाळेच्या पुस्तकातले जाय एकही बाहेरचं नाहीये. ठीक आहे, तर डी कॅन्डोले या शास्त्रज्ञ काय तर हे दिलेलं आहे, राईट. इथे एक एक्झाम्पल पण दिलेला आहे मी की जर वर्गीकरण करायचं तर बघा की वनस्पतींमध्ये काय ना अर्थ जो वर्गीकरण किंगडम कोणता आहे तर प्लांटिंग, है ना. त्यानंतर त्याचं परत वर्गीकरण करा तर अँथोफायला, त्याचं वर्गीकरण करा तर डायकॉटिलेडॉन, परत वर्गीकरण करा म्हणजे ऑर्डर कोणता असत तर सॅपिंडल्स, त्यानंतर अनार्कॅर्डिशिया, त्यानंतर मॅग्निफेरा आणि त्यानंतर काय तर इंडिका. हा सगळा जो वर्गीकरण आहे हा कोणाचं वर्गीकरण आहे तर तो आहे काय तर आंब्याचा, है ना. आंबा मँगो त्याचं वर्गीकरण आहे. जसं आपण ह्युमन आहोत तर आपण कोणत्या, आपला जो किंगडम असेल तर आपला किंगडम म्हणजे कोणता असेल तर आपल्यासाठी किंगडम म्हणजे तो कोणता आहे तर आपला अॅनिमिलिया, कारण आपण अॅनिमल मध्ये येतो, है ना. परत त्याचे जर आपण जर वर्गीकरण केलं तर आपल्यामध्ये पाठीचा कण आहे आणि म्हणून फायलम कोणता झाला तर कॉर्डेटा. त्याचे परत वर्गीकरण करा तर त्याच्यामध्येच काय तर मॅमेलिया आहे, मॅमेलियन आहे, है ना. परत वर्गीकरण करा म्हणजे आपला ऑर्डर्स कोणत्या ऑर्डर मध्ये येतो तर आपण प्रायमेट्स मध्ये येतो. परत वर्गीकरण केलं तर होमिनिडी, त्यानंतर जीनस कोणतं तर होमो आणि स्पीसीस काय तर सॅपियन्स, है ना. आणि म्हणून ह्युमनचं जर क्लासिफिकेशन जर म्हटलं तर या पद्धतीने आपल्याला करते, है ना. किंवा आपण थोडंफार शाळेमध्ये ऐकत ऐकले किंवा कुठेतरी वाचलंय होमो सेपियन सुद्धा म्हटलं तर ह्युमनला काय म्हणतात तर होमो सेपियन सुद्धा म्हटलं जातं, है ना. आता नेमकं होमो सेपियनस का म्हणतात हे आपल्या पुढच्या स्लाइड मध्ये पाहायला मिळेलच, है ना. तर लक्षात घ्या ह्युमनला म्हणायचं काय तर होमो सॅपियन, है ना. म्हणजे जर आपण ह्युमनचा म्हणजे मानवाचा आपण जर बायोलॉजिकल नाव लिहायचं असेल तर आपण होमो सेपियन म्हणू, आंब्याचं बायोलॉजिकल नाव लिहायचं असेल तर काय म्हणू आपण मॅग्निफेरा इंडिका म्हणणार. आणि बघा काय आहे की जर प्रत्येक सजीवाचं या पद्धतीने बायोलॉजिकल नाव लिहिलं जातं आणि त्याला त्यासाठी काय तर हे दोन नावं युज केली जातात. कोणते तर हे दोन नावं, दोन नावं कशाची आहे तर त्या सजीवाचं एक जीनस असतो पहिला आणि दुसरं काय तर स्पीसीज असतं, है ना. जसं ह्युमनचा जीनस काय तर होमो आहे आणि ह्युमनचा स्पीसीज काय तर सॅपियन्स आहे. या दोघांचं मिळून त्याचं बायोलॉजिकल नाव काय होणार तर होमो सॅपियन होणार. मँगोचा काय होणार तर मॅग्निफेरा इंडिका. त्याच्याबद्दलची माहिती लक्षात घ्या. बघा बायनॉमियल नॉमेनक्लेचर ज्याला म्हणतात द्विनाम पद्धती म्हणतात, बाय कार्ल लिनियस, सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही जी पद्धत आहे किंवा हे दोन नावं मिळून त्यांचे बायोलॉजिकल नाव लिहिलं जातं ही पद्धत कोणी सुचवलेली आहे तर ते आहे कोण तर कार्ल लिनियस म्हणून आहे, है ना. बघा काय प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कशाचा युज केला जातो तर द्विनाम पद्धती, ज्याद्वारे द्विन म्हणजे काय तर दोन आणि नाम म्हणजे काय तर नाव, दोन नावं अवलंबले जातात.
त्यानुसार प्रत्येकाला काय तर एक वैज्ञानिक नाव म्हणजेच काय तर बायोलॉजिकल नाव दिलेले आहे. याच्यामध्ये बघा पहिली काय आहे, पहिला काय तर प्रजाती म्हणजे ज्याला आपण जीनस म्हणतो, ज्याला आपण जीनस म्हणतो. तर दुसरी काय तर दुसरी आहे काय तर जाती, ज्याला काय तर आपण स्पीसीज म्हणतो, ज्याला आपण स्पीसीज म्हणतो, जीनस आणि काय तर स्पीसीज. आंतरराष्ट्रीय नामकरण समितीच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे. प्रत्येक सजीवाला असं काय तर नाव देण्यात आलेले आहे, जीनस आणि स्पीसीज म्हणून. प्रत्येक कोणताही सजीव असेल तर है ना, ज्याच्या ज्याच्याबद्दलची आतापर्यंत सायंटिस्टला किंवा मानवाला माहिती झालेली आहे त्या प्रत्येकाला त्यांचं कॅटेगरी करून त्यांना प्रत्येकांना जीनस आणि स्पीसीज काय आहे त्यानुसार त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. एका जातीमधील, नेक्स्ट बघा आता, एका जातीमधील म्हणजे एका स्पीसीज मधील, जसा माणसासाठी काय तर सॅपियन्स हा काय तर स्पीसीज आहे ना, एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की बघा फक्त मानव जर बघितलं तर हे सारखे आहे ना, पण त्यांच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की त्यांच्यामध्ये तरंग आहे, उंची आहे, शेपटीची लांबी, आपल्याला शेपटी नाही आहे पण बाकीचे प्राणी आहेत त्यांना शेपटी आहे, शेपटी लांबी, यांच्यामध्ये काय तर आपल्याला भेद पाहायला मिळतील, तरी पण त्यांच्यामध्ये काय तर संकर प्रजनन आणि काय तर वंशवृद्धी होऊ शकते. व्हेरिएशन पाहायला मिळतात आपल्याला स्पीसीज मध्ये म्हणजे जातीमध्ये, पण तरी पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन काय तर ते होऊ शकतं, त्यांच्यामध्ये वंशवृद्धी जनरेशन ही वाढू शकते, पुढे होऊ जाऊ शकते. ती कशामध्ये पॉसिबल आहे तर लक्षात द्या, ते स्पीसीज मध्ये म्हणजे ते जातीमध्ये काय तर शक्य आहे. नेक्स्ट मग आता हे नावं कशी लिहिली जातात यासाठी रूल्स काय आहे, तर बघा मॅग्निफेरा इंडिका किंवा लिन त्यासमोर एक नाव लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचे नियम आहे. बघा काय आहे की मॅग्निफेरा हा कशाचा नाव आहे, तर हा आहे जीनसचा नाव आहे ज्याला प्रजाती म्हणतात. आणि इंडिका काय आहे, तर इंडिका काय तर ही स्पीसीज आहे ज्याला प्रजाती म्हटल्या, सॉरी जाती म्हटल्या, त्याला काय जाती म्हटल्या जातात है ना. दोन मिळून त्याचे नाव लिहायचे आहेत. आणि बघा की नावं कशी दिसत आहेत, तुम्हाला थोडेसे इटॅलिक म्हणजे काय तर तिरपे लिहिलेले दिसत आहेत, थोडे तिरपे लिहिले दिसत आहेत. बघा त्या नावावरून एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, बाकी सगळे जे रूल्स आहेत ते अगदी सोपे लक्षात ठेवा. त्यामध्ये जीनसचा पहिला जो अल्फाबेट आहे तो तुम्हाला कॅपिटल मिळत आहे, आणि स्पीसीजचा पहिला अल्फाबेट काय तर तो स्मॉल आहे. असंच लिहायचे, हेच रूल्स आहेत है ना. एक तर लिहायचे काय तर ते इटॅलिक लिहायचे आहे, किंवा किंवा जर तुम्ही हाताने लिहित, बघा टाईप करताना आपल्याला इटॅलिकचा ऑप्शन येतो, पण जर तुम्ही हाताने लिहिता म्हणजे मॅग्निफेरा इंडिका जर असं लिहायचं आहे तर मॅग्निफेराचा एम कॅपिटल येईल, पण इंडिकाचा इंडिकाचा आय काय तर स्मॉल येणार आहे. आणि त्याच्या खाली जर तुम्ही हाताने लिहिता इटॅलिक लिहिणं शक्य नसेल, तर अशा वेळेस काय तर त्याच्या खाली एक अंडरलाईन काढायची आहे ना. टाईप करताना इटॅलिकचा ऑप्शन असतो, पण जर तुम्ही हाताने लिहिता तर अशा वेळेस मॅग्निफेरा इंडिका त्याखाली अंडरलाईन करायचा आहे. ठीक आहे, एमचा मॅग्निफेराचा पहिला अल्फाबेट काय तर हा एम जो आहे तो काय तर तो तुम्हाला कॅपिटल लिहायचा आहे, आणि इंडिकाचा आय जो आहे तो तुम्हाला स्मॉल लिहायचा आहे ना. नेक्स्ट काय तर इथं अजून एक पाहायला मिळतं आपल्याला की लिन, लिन काय तर हा जर एखाद्या सायंटिस्टने जर शोधलेला आहे तर त्या सायंटिस्टचं नाव सुद्धा काय तर त्यासमोर लिहिल्या जातं. जर तीन नाव असेल तर लक्षात ठेवा की तिसरा नाव हा सायंटिस्टचं नाव आहे, अदरवाईज दोन असेल तर मग अशा वेळेस काहीतरी एक जीनस आणि एक स्पीसीज आहे म्हणून है ना. प्रत्येक वेळेस लिहिलं जाईल किंवा ते लिहिलंच पाहिजे असं नाही आहे, दोन नावं मॅन्डेटरी आहे. तिसरा नाव हा सायंटिस्टचा असेल तो काही मॅन्डेटरी नाही, तो लिहिला असेल तर लक्षात ठेवा की तो सायंटिस्टचा नाव आहे. बघा आता वाचून काढू की रूल्स काय आहे. साधारणतः लॅटिन भाषेतले वर्ड्स आहेत मॅग्निफेरा किंवा इंडिका, हे काय आपले मराठी हिंदी इंग्लिश नाही आहेत, हे कोणते तर हे जनरली बऱ्याचदा तुम्हाला लॅटिन भाषेतले पाहायला मिळतील. आणि ते कसे लिहितात, ते इटॅलिक लिहिलं जातं ते बघा. पुढचा तिसरा पॉईंट लगेच वाचून घेऊ की दोन्ही शब्द इटॅलिक मध्येच लिहिले असावे किंवा त्याखाली काय तर अंडरलाईन केलेली असावी. पहिला शब्द प्रजाती आहे म्हणजे जीनस आहे, दुसरा शब्द जाती म्हणजे काय तर स्पीसीज आहे ना. प्रजातीची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने, एम बघा जीनस प्रजाती त्याची सुरुवात कॅपिटलने केली, आणि जातीची सुरुवात लहान अक्षरात करायची आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे की नाव दर्शवल्यानंतर त्याच्या शेवटी ज्यांनी त्या सजीवांचा शोध लावला त्याचे नाव जोडण्यात येते, म्हणजे ज्या सायंटिस्टने त्याचा शोध लावलाय त्याचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, अगदी सोपे आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा म्हणजेच काय तुम्हाला ते नियम लक्षात राहतात. नेक्स्ट क्लासिफिकेशन काय, तर बघा मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की जे सगळे सजीव आहेत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं, सगळ्यात आधी आपल्याला पाच किंगडम मध्ये काय त्याचं वर्गीकरण करावं लागतं. पण काय सुरुवातीपासूनच हे सगळं वर्गीकरण माहित होतं का, किंवा सुरुवातीपासूनच बघा क्लासिफिकेशन करायचंय तर बेसिकली काय की फॅक्टर्स तुम्ही वेगळे कन्सिडर करा, तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने काय तर त्याचं वर्गीकरण करता येईल, बरोबर ना. पण आता जे जनरली जनरली जो क्लासिफिकेशन युज केला जातो तो हाच आहे ज्यामध्ये काय तर पाच किंगडम आहे ना. मग हा जो पाच किंगडम आहे हा सुरुवातीपासूनच फॉलो केला जात आहे असं पाच वर्गीकरण असं नाही आहे. या आधी पण काही सायंटिस्ट आले, पण आता जो जास्त युज केला जातो तो म्हणजे कोणता, तर पाच किंगडमचा आहे. आणि तो कोणी सांगितलं तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर किंवा आर एच विटाकर म्हणतात, त्यांनी जे सांगितले, जे अमेरिकन परिस्थिती तज्ज्ञ आहेत, जे इकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सांगितले, त्यांनी काय केलं तर पाच किंगडम मध्ये सगळी सजीवसृष्टी वर्गीकरण केली. ते कोणकोणते आहेत, तर पहिला आहे जसा मोनेरा, दुसरा आहे काय तर प्रोटेस्टा, तिसरा आहे कवके म्हणजे फंगी, चौथा आहे वनस्पती म्हणजे प्लांटे, आणि पाचवा आहे काय तर प्राणी म्हणजे अॅनिमिलिया. या पाच भागामध्ये वर्गीकरण केले. पण आर एच विटाकर यांच्या आधी अजून कोणते सायंटिस्ट येऊन गेले तर ते पण बघू. बघा 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनीच केलं, किती स्वसृष्टीमध्ये, दोन सृष्टीमध्ये केली होती. कोणकोणत्या दोन सृष्टी, एक वनस्पती आणि एक प्राणी. बघा खूप आधीची गोष्ट आहे म्हणजे 1735 खूप जुनी गोष्ट आहे,
कदाचित मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दलचा एवढा अभ्यास झालेला नसेल, त्यामुळे यांनी काय केलं तर फक्त वनस्पती आणि प्राणी अशा फक्त दोन सृष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं. त्यानंतर हेकेल 1866 थोडे काही वर्षानंतर, म्हणजे जवळपास 130 वर्षानंतर काय तर हेकेल या सायंटिस्टने काय केलं तर तीन सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. यांनी वनस्पती आणि प्राणी तसंच ठेवलं, पण कदाचित त्यांना थोडंफार मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दलची माहिती झाली असेल किंवा अमीबाबद्दलची माहिती झाली असेल आणि म्हणून एक एक्स्ट्रा त्यामुळे आपण जी सृष्टी ऍड केली ते म्हणजे काय तर प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये अमीबाज येतो है ना, त्यामुळे येतं काय तर प्रोटिस्टा. हा एक वर्गीकरण त्यांनी काय तर ऍड केलं. नेक्स्ट 1925 अजून जास्त डेव्हलप झालेला आहे. 1925 मध्ये कोण तर आता चॅटन या सायंटिस्टने काय केलं तर बघा दोनच गट केले. दोन गट कोणते तर एक आहे आदि केंद्रकी आणि दुसरं काय तर दृश्य केंद्रकी. म्हणजे आता सायन्समध्ये आपल्याला अजून जास्त डेव्हलप झाला आणि हे सगळे वनस्पती हे पेशींपासून सेलपासून तयार झालेले असतात, त्या सेलबद्दलची कदाचित इथं माहिती झाली असेल आणि म्हणून त्या सेलचा आधार घेऊन हे दोन वर्गीकरण केले. एक आदि केंद्रकी ज्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी जे युकॅरियोटिक आहे. कारण पेशींचं हे दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय आहे तर बघा, युकॅरियोटिक म्हणजे काय की ज्यांच्या पेशी ह्या पूर्णपणे डेव्हलप झालेल्या आहेत, प्रत्येक त्या पेशींच्या ऑर्गन बद्दल भोवती सेल मेम्ब्रेन आहे, त्याचे ठळक ऑर्गन दिसत आहे, ठळक न्यूक्लियस दिसत आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय म्हणते की ती कोणत्या प्रकारची पेशी आहे तर युकॅरियोटिक आहे, अदरवाईज बाकीच्या कोणत्या तर ह्या प्रोकॅरियोटिक आहे असं आपल्याला काय तर असं आपल्याला म्हणता येईल. तर असे दोन प्रकार पडतात सेलचे आणि त्याच्या भरोश्यावर किंवा त्याच्या बेसिसवर काय तर हे चॅटनने दोन प्रकार केलेले आहेत. नेक्स्ट 1938 मध्ये आता कोणतर कोपलँड यांनी काय केलं तर चार सृष्टी केलेल्या आहेत. कोणकोणत्या बघा, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी जे आधी होते कार्लिनस किंवा हेगलने केले ते तसंच ठेवले, पण जे सूक्ष्मजीव होते त्यांचे बघा त्यांनी काय केलं तर मोनेरा आणि प्रोटिस्टा असे दोन भाग वेगवेगळे केले है ना. आणि त्यानंतर मग 1969 मध्ये आर एच विटाकर यांनी पाच गटांमध्ये काहीतरी याची वर्गीकरण केलं. मोनेरा प्रोटिस्टा ऑलरेडी आहेच है ना, जे कोपलँडने केलं होतं त्यांनी एक एक्स्ट्रा ऍड केलं, ते म्हणजे काय तर फंगी आणि प्लॅन्टे आणि काय तर अॅनिमेलिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी ते तर आहेतच है ना. त्यामुळे आता जो वर्गीकरण युज केला जातो तो आर एच विटाकर, सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचे, आर एच विटाकर. पाच सृष्टीमध्ये त्यांनी वर्गीकरण केले, कोणकोणते सिक्वेन्सनीच लक्षात ठेवायचं आहे कारण अभ्यास करायला फार सोपं जातं. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टे आणि अॅनिमेलिया है ना, या सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1969 ची गोष्ट आहे, ठीक आहे, अमेरिकन परिस्थिती तज्ञ होते. नेक्स्ट बघा, आता आपल्याला हा सगळं क्लासिफिकेशन करायचंय, म्हणजे बेसिकली आपल्याला काय करायचंय तर जे आर एस विटाकर यांनी जे पाच भागामध्ये वर्गीकरण करून दिले ना त्यांचा आपल्याला ते पाच भाग कोणते आहेत किंवा त्याबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ठीक आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की क्लासिफिकेशन जर करायचं आहे तर आपल्याला फॅक्टर्स म्हणजे ते कोणत्या गोष्टीवर त्याचं वर्गीकरण केलं जातं हे सुद्धा आपल्याला काय तर कन्सिडर करावं लागतं है ना. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत, कोणत्या गोष्टीवर त्याचं वर्गीकरण केले आहे तर त्यासाठी बघा की इथं आर एस विटाकर यांनी काय तर काही पाच सहा चार पाच पाच गोष्टी काय तर त्यांनी कन्सिडर केल्या. त्या पाच गोष्टींवर काय तर त्यांना ते वर्गीकरण केलं होतं. कोणकोणते फॅक्टर्स होते, पहिला आहे पेशीची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द स्ट्रक्चर, सेल स्ट्रक्चर म्हणजे बेसिकली सेल कसा आहे, आदि केंद्रकी आहे दृश्य केंद्रकी आहे. आदि केंद्रकी म्हणजे काय तर आता सांगितलं की प्रोकॅरियोटिक आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय तर युकॅरियोटिक. ज्याचे सेल प्रॉपर डेव्हलप झालेले आहेत, सेल ऑर्गनल्स आहेत, सगळे अवयव नीट दिसत आहे तर अशाला आपण युकॅरियोटिक म्हणतो. आणि बाकीचे काय असणार तर जी प्रॉपर डेव्हलप झालेले नाही, सेल ऑर्गन्स प्रॉपर दिसत नाही, त्याचा केंद्रक बरोबर दिसत नाहीये तर अशाला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. हा एक फॅक्टर त्यांनी कन्सिडर केला. दुसरं काय तर सजीवांची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय तर पेशी ह्या कशा आहेत, एक पेशी आहे की बहुपेशी आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं जो शरीर आहे बहुपेशी आहे, असंख्य अशा सेलपासून तयार झाले, पण अमीबा हा फक्त एकाच पेशीपासून किंवा बाकीचे अजून काही आहेत सूक्ष्मजीव जे काय तर एकाच पेशीपासून तयार झाले तर हा एक फॅक्टर कन्सिडर केला. नेक्स्ट काय तर पोषणाचा प्रकार म्हणजे काय तर मोड ऑफ न्यूट्रिशन, ते कशावर जगतायत, त्यांसाठी अन्न म्हणजे नेमकं काय आहे. जसं बघा वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे ते स्वयंपोषी आहे जे प्रकाश संश्लेषण करून स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. दुसरे कवकोशी आहे, कवके आहेत जे परपोषी आहेत, कवके म्हणजे काय तर फंगी, हे परपोषी आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या सजीवावर जगतात. जनरली ते कशावर जगतात तर मृत अवशेषातून काय तर अन्न शोषण करतात, जे मेलेले आहेत सजीव त्यांच्यातून काय तर कार्बन शोषून स्वतःचं अन्न मिळवत असतात. आणि तसंच प्राणी सुद्धा काय तर हे परपोषी आहेत पण ते दुसऱ्यांना मारून जगतात है ना, त्यामुळे त्याला इथं भक्षण म्हटले. तर मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा काय आहे हा सुद्धा एक फॅक्टर कन्सिडर केलेला आहे. आणि त्यानंतरचा आहे काय तर जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल, म्हणजे त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर तर नक्की येईलच की मोड ऑफ न्यूट्रिशन. लाईफस्टाईल म्हणजे हा मोठा कॉन्सेप्ट आहे ना, तो जगतो कसा, खातो काय, राहतो काय, कपडे घालतो की नाही घालतो, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी काय तर कशामध्ये लाईफस्टाईल मध्ये येतात. त्यामुळे इथं उत्पादक म्हणून फक्त एक नाव दिले तो म्हणजे काय तर हाच एक फॅक्टर आहे, पण लाईफस्टाईल हा एक मोठा कॉन्सेप्ट आहे ते आपण म्हणू है ना. आणि त्यानंतर पाचवा कोणता आहे तर वर्गानुवंशिक संबंध आहे, म्हणजेच काय तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे. म्हणजेच काय की आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, याचा अर्थ काय की जे एखादी सजीव आहे त्यांचा अजून दुसऱ्या कोणत्या सजीवांसोबत रिलेशन आहे,
किंवा ते आधी कशी होते. जसं आपल्याला पण माहिती आहे की आपण आधी माणूस कसा होता, तर माणसाला शेपटी होती, पाणीचा कणा हा वाकलेला होता, है ना. तर किंवा आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सजीवांची सुरुवात झाली होती ती पाण्यापासून झालेली होती आणि सगळ्यात आधी एक पेशी होता, त्यानंतर बहुपेशी झाली, राईट. हे सगळं रिलेशन जो आपण अभ्यास जर केला तर त्याला काय म्हणतात, तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतात. म्हणजे आधी केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक ते युकॅरियोटिक आणि त्यासोबतच काय तर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर या सगळ्यांचा अभ्यास, म्हणजे हा रिलेशन जर आपण एकमेकांसोबत अभ्यास केला तर त्याला म्हणतात काय तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हटल्या जातं. तर असे पाच मुद्दे इथं आर एस विटाकर यांनी काय तर कन्सिडर केले होते आणि पाच किंगडम मध्ये त्याचं वर्गीकरण केलं. आताच थोड्या वेळी सांगितलं मी तुम्हाला कोणकोणते, तर बघा पाच किंगडम कोणते. एक होतं मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि काय तर प्राणी. असे पाच किंगडम होते. या ट्री डायग्राम मध्ये तुम्हाला दोन तीन पॉईंट यांच्याबद्दल सहज इथल्या इथंच माहिती होणार आहे. बघा सजीवांचं वर्गीकरण सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला आधी केंद्रकी आणि दुसरं काय तर दृश्य केंद्रकी, म्हणजे हे झाले प्रोकॅरियोटिक आणि हे काय झाले तर यू कॅरियोटिक झाले, है ना. मग आता प्रोकॅरियोटिक मध्ये लक्षात ठेवा की ते फक्त एक पेशीयच असतात, म्हणजेच काय असतात ते, काय असतात तर एक पेशीय आणि त्याच्यामध्ये एकच सृष्टी आहे ती म्हणजेच काय तर मोनेरा. इंग्लिशमध्ये सुद्धा मोनेरास म्हटलं जातं, है ना. फक्त एकच पेशी आहे ती म्हणजेच काय तर सॉरी एकच सृष्टी आहे ती म्हणजेच काय तर मोनेरा आणि ते सगळे एक पेशी आहे. याचा एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे की सगळे बॅक्टेरिया जे आहे ते याच्यामध्ये येतात, म्हणजे सगळे जीवाणू बॅक्टेरिया हे कशामध्ये येतात तर हे मोनेरामध्ये येतात, है ना. त्यानंतर मग दृश्य केंद्रकीमध्ये मग आता दोन प्रकार, एक पेशी आहे की बहुपेशी आहे. एक पेशीमध्ये एकच सृष्टी आहे ती म्हणजे काय तर प्रोटिस्टा आणि बहुपेशीमध्ये मग तीन आहेत, कवके, वनस्पती आणि प्राणी, है ना. म्हणजे आता याबद्दल लगेच लक्षात येईल की तुम्हाला दोन दोन पॉईंट तर इथंच माहिती झाले आहेत की जसं मी म्हटलं की वनस्पती सृष्टी हे कशी आहे, तर ही आपल्याला सांगता येईल की वनस्पती कशी आहे, ही बहुपेशी आहे आणि दृश्य केंद्रिकी आहे ना. मोनेरा विचारलं तर एक पेशीय आणि आधी केंद्रिकी आहे. प्रोटिस्टा विचारलं तर एक पेशीय आणि काय तर दृश्य केंद्रिकी आहे. असे दोन दोन पॉईंट याबद्दलचे तर काय तर या ट्री डायग्राम मधून माहिती होतील, है ना. नेक्स्ट बघा आता कवके कशी आहे, तर यांच्यामध्ये बघा तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय मी इथं पाठ कसं करायचंय. यांच्यामध्ये एक लक्षात ठेवा की सेल वॉल आणि दुसरं काय तर फोटोसिंथेसिस, है ना. सेल वॉल म्हणजे काय तर पेशी भित्तिका आणि फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, ठीक आहे. कवकांमध्ये पेशी भित्तिका असणारी आहे आणि प्रकाश संश्लेषण होत नाही, है ना. आहे त्यासाठी मी राईट मार्क करतोय, प्रकाश संश्लेषण नाही त्यामुळे मी नाही म्हटलं तर क्रॉस मार्क केले. वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका आहे आणि प्रकाश संश्लेषण सुद्धा करतात आणि प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नाही आणि काय तर त्यासोबत प्रकाश संश्लेषण सुद्धा होत नाही, है ना. बघा असं जर तुम्ही नोट जर काढले तर हे अभ्यास करायला सोपी आहे की सेलवॉल काय, कोणामध्ये आहे, कवकांमध्ये आणि वनस्पतींमध्ये आहे, प्राण्यांमध्ये सेलवॉल नाही असं म्हणते. फोटोसिंथेसिस फक्त वनस्पतीमध्ये होते, बाकी कोणामध्ये होत नाही, है ना. बघा इथंच काय तर तुम्हाला या सगळ्या सृष्टीबद्दल दोन दोन तीन तीन चार चार पॉईंट काय तर माहित झाले. जसं प्राणी सृष्टी जर म्हटलं तर काय त्यांच्यामध्ये सेलवॉल नाही आहे, बघा सेलवॉल नाही आहे. त्यानंतर फोटोसिंथेसिस होत नाही, ते बहुपेशी आहेत आणि ते दृश्य केंद्रकी आहे. बघा यांच्याबद्दल काय तर चार पॉईंट काय तर इथूनच तुम्हाला माहिती झाले, ठीक आहे. तर हा ट्री डायग्राम जो आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे, एक दोन वेळा रफ पेजेसवर काढून बघा, है ना. हे सगळं लिहायचं नाही आहे, मी जसं सांगितलं सेलवॉल आणि फोटोसिंथेसिस या पद्धतीने लक्षात ठेवा, म्हणजे काय तर तुमचा अभ्यास लवकर होतं आणि ते जे तुम्ही राईट रॉंग मार्क केलं तर ते अगदी डोळ्यासमोर जसं ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करणार आहे एक्झाम मध्ये जाणार ते जसं जसं डोळ्यासमोर तुमच्या येत, त्यामुळे ते अभ्यास करायला सोपं जातं, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे पाच सृष्टीमध्ये कोणत्या केलं जातं ते तुम्हाला इथं मी सांगितलं, है ना. यानंतर तुम्हाला काय काय अभ्यास करायचं या टॉपिकमध्ये, तर यांचे जनरली कोणते, तर बाकीच्या सुरुवातीचे तीन सृष्टी आहेत त्यांच्याबद्दलची एवढे डिटेल तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही, पण वनस्पती आणि प्राणी यांच्या बद्दलची माहिती हे तुम्हाला जी मी तुम्हाला चॅप्टर सांगितले 9वा 10वा वर्ग त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. एका वर्गामध्ये वनस्पती सृष्टीबद्दलची माहिती दिलेली आहे आणि एकदा एका चॅप्टरमध्ये 10व्या वर्गाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये प्राणी सृष्टीची माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांचे फायलम्स कोणते, त्यांचं वर्गीकरण कोणतं हे डिटेल आयोगाने विचारलेले आहेत आणि त्यांचे मेन काय तर त्या प्रत्येकांचे एक्झाम्पल्स हे खूप जास्त विचारले. सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला शाळेच्या पुस्तकात मिळणार नाहीतच, ठीक आहे. पण त्यासोबतच काय लक्षात ठेवायचं आहे, पण त्यासोबत लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही कुठं अभ्यास करता आणि कुठला एखादी एक्झाम्पल दिसला तर लगेच ते नोट्समध्ये ऍड करत चला, कारण तुम्हाला एका सोर्समध्ये म्हणजे शाळेच्या पुस्तकामध्ये सुद्धा किंवा दुसऱ्या कुठल्या मार्केटमध्ये कोणते पुस्तक असेल एनसीआरटी घ्या, त्या सगळ्यांमध्ये सगळेच एक्झाम्पल्स मिळणार नाही, तुम्हाला थोडे थोडे कलेक्ट करावं लागणार आहेतच, है ना. त्या तरी पण आयोग कदाचित एखादी दुसराच एक्झाम्पल विचारेल. जनरली आयोग बऱ्याचदा प्रत्येक वर्षी एखादी प्रश्नसामी मिळतो ज्याचा सोर्स कुठंच आपल्याला सापडत नाही, कारण मेन असतात काय तर ते एक्झाम्पल्स, है ना. जसं मागच्या वेळी सुद्धा एक विचारलं होतं, पण त्याचा सोर्स तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीआरटी कुठेही मिळत नाही, है ना. ते गुगल करून त्याची मग माहिती काढावी लागते, पण मुद्दामून आयोग त्याचा लेवल दर्जा मेंटेन करण्यासाठी काय तरी असे प्रश्न विचारत राहतात, त्यामुळे त्याच्या बद्दल फार काही विचार करू नका. पण हे जे सांगतोय मी याच्यातून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न अटेम्प्ट होणार आहे, ठीक आहे. तर आज आपण इथं बायोलॉजी क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती काय तर इथं कव्हर केलेली आहे. थोडक्यात म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू की जो बेसिक होता तो काय तर इथून कव्हर केलाय. आता तुम्हाला काय अभ्यास करायचं, या पाच सृष्टींबद्दल डिटेल माहिती अभ्यास करायची, है ना. म्हणजे बायोलॉजी क्लासिफिकेशन ओव्हरव्ह्यू इथं तुम्हाला मिळालेला आहे नक्कीच, ठीक आहे. नेक्स्ट बघा,
वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी दिली? तर हे होतं कोण? तर कार्लस लिनियस यांनी काय तर हे दिलेली आहे द्विनाम पद्धती, है ना। मग ते वनस्पती असू द्या किंवा कोणतीही सजीव सृष्टी असू द्या, कारण एक नोट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वनस्पती जो वर्गीकरण आहे तो बेंथम आणि फुकर आहे हे पाहायला मिळेल। आणि कदाचित तुम्ही गोंधळ होऊ शकता की वनस्पती नाव दिलंय ना तर बेंथम आणि फुकर, आणि या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर चुकवलेला आहे। हा कधी 2014 मध्ये नक्कीच चुकवला असेल, आणि ऑफलाईन क्लासमध्ये ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस विद्यार्थी अशा चुका करतात, है ना। तर हे लक्षात ठेवा की द्विनाम पद्धती आहे, कोण आहे तर तो कार्लस लिनियस या वनस्पती असू द्या किंवा दुसरं कोणतेही सजीव असेल, कार्लस लिनियस आहे द्विनाम पद्धती, ठीक आहे। नेक्स्ट काय तर बघा, दोन नावे म्हणजे काय तर बायनॉमियल नॉमिनेटिव देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? 2018 प्रश्न आहे, सेम तोच प्रश्न विचारला होता। तर कार्लोस लिनियस, मराठीमध्ये थोडंसं वेगळं इथं नाव लिहिलेलं आहे, है ना। इंग्लिशमध्ये काय तर स्पेलिंग काय तर बरोबर लिहिलेली आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा, आधुनिक प्रयोजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खाली प्रमाणे आहेत, है ना। कोणते आहेत ते आपण लिहू। बघा, आधुनिक योजनेनुसार म्हणजे काय तर जे आर एस विटकर आहे यांचीच 5 किंगडम मध्ये कोणते आहेत तर मोनेरा, त्यानंतर होते काय तर प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी किंवा फंजाई म्हटले इथं प्लॅन्टी, आणि काय तर अॅनिमिलिया जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे। बघा, त्यामुळे आन्सर येणार काय तर फक्त ब, खालील पैकी कोणता पर्याय, वरील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे? फक्त ब, तेच इंग्लिशमध्ये इथे दिलेला आहे। नेक्स्ट, प्राणी वर्गांसाठी खालील पैकी कोणती पायरी वापरली जाते? काय आहे तर सगळ्यात आधी सृष्टी आहे, त्यामुळे सगळ्यात आधी सृष्टी येणार, हे दोन तर कॅन्सल झाले। त्यानंतर मग आहे काय तर संघ आहे, त्यामुळे काय तर हा चौथा आहे हा कॅन्सल केला, है ना। बघा, सृष्टी, संघ, वर्ग, ऑर्डर, कूळ, जात आणि काय तर प्रजाती, है ना, हा वर्गीकरण हा यूज केला जातो। तर या पद्धतीने आपण आयोगाचे सगळे प्रश्न सुद्धा कव्हर केलेत आणि एक बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा बेसिक माहिती इथं आपल्याला तुम्हाला मिळालेली असेल, ओके। तर आज आपण इथंच थांबूया। प्लांट किंगडम आणि अॅनिमल किंगडम याच्यामध्ये डिटेल माहिती तुम्हाला अभ्यास करायची आहे, मागच्या पुढच्या कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की आपण सुद्धा आपण कव्हर करणार आहोतच, ठीक आहे। परत एकदा सांगतो की नोट्स हवे असतील पीडीएफच्या स्वरूपात आणि व्हिडिओच्या लिंकच्या स्वरूपात तर तुम्हाला MPSC_AONIS किंवा एस एक्झाम रेस सर्च करताना एस द रेस म्हणून सर्च करा, एस द रेस, ठीक आहे। तर तुम्हाला याबद्दलची माहिती किंवा हे जे नोट्स आहेत पीडीएफच्या स्वरूपात लिंकच्या स्वरूपात मिळून देईल। तर आज आपण इथंच थांबूया। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।